नारायण राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शड्डू ठोकला, म्हणाले मी जिंकलोच म्हणून समजा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला जाणार याबाबत काथ्याकूट सुरू असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज थेट प्रचाराला सुरुवात केली. आज राजापूरमध्ये बोलताना त्यांनी थेट उमेदवारीचे संकेत देताना निवडून आल्यानंतर खासदार कसा असतो हे दाखवून देणार असल्याचं राणे म्हणाले. यामुळे नारायण राणे हे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार का याची चर्चा रंगली आहे. यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की भाजपने उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढवणार आणि खासदार कसा असतो हे दाखवणार आहे. ते म्हणाले की रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार निवडून येईलच. मी गेल्या 34 वर्षांपासून लोकप्रतिनिधी आहे. 4 विधानसभा मतदारसंघांनी मला लीड दिले तर मी जिंकलोच म्हणून समजा असंही राणे म्हणाले आहेत. लोकसभेचा निवडणूक जरी जाहीर झाला तरी आपला भाजपचा उमेदवार जाहीर होता आणि जाहीर जेव्हा व्हायचं तेवढे होऊ द्या. जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल येईल त्यावेळेला रत्नागिरी सिंधुदुर्गाचा उमेदवार भाजपचा निवडून येईल आणि यावा याची पूर्वतयारी करण्यासाठी म्हणून आपण सिंधुदुर्गातले 8 तालुके 3 मतदारसंघ राजापूर चौथा 4 मतदारसंघाने मला लीड दिलं ना मी जिंकलो समजा बाकी शकलो हे सगळे प्लस होतील. मग आधी 2 लाखांनी यायचंय ना ती तिकडची मत. पण 4 मतदारसंघातून आपल्याला निवडून येण्या एवढी मत द्यायची असतील तर राजापूरने जे तुमची मतदार एकूण आहेत त्या मतदारापैकी 80% मत मिळावी ती आजपासून तुम्ही प्रयत्न करावे आहे म्हणून प्रयत्न करा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी राजापूर.